दुसऱ्या दिवशी सराला लवकरच जाग येते. सागर तिला मिठी मारून झोपलेला होता. ती त्याच्या मिठीतून बाजूला होण्याचा प्रयत्न करते. तिच्या हालचालीमुळे सागर अजून मिठी घट्ट करत तिला जवळ घेतो. स्वरा त्याच्या डोक्यावरून हात फिरवत, सागर उठ ना रे प्लीज, स्वीटी आपण मनालीला आहोत, घरी नाही, तुला इथे काहीच काम नाही आहे, सो तू गुपचूप झोप. आणि काय रे, काल तर तुझं प्रेम उतू आलं होतं, आता काय झालं तुला? स्वीटी, मी आता पण प्रेम करू शकतो, आणि स्वीटी माझं प्रेम तुझ्यावर आधी पण होतं, आता पण आहे आणि शेवटपर्यंत राहील. स्वरा विचार करत, सागर मी खूप जाड झाले तर? सागर स्वराच्या गळ्याला किस करत, तेव्हा पण असंच प्रेम करेल मी तुझ्यावर. तू जाड हो, बारीक हो किंवा म्हातारी हो, हा सागर तसंच प्रेम करत राहील तुझ्यावर. तो तिची मस्करी करत, स्वीटी तू जर मनावर घेतलंस तर तू लवकर जाड होऊ शकते. स्वरा विचार करत असते, कसं? अगं स्वीटी, आपल्याला बेबी होईल तेव्हा होशील ना तू गोलू मुलू, तेव्हा तर जास्त प्रेम करेल मी तुझ्यावर, कारण आपल्या प्रेमाचा अंश तुझ्या पोटात वाढत असेल. स्वरा तर लाजून त्याच्या कुशीत शिरते. किती लाजते माझी स्वीटी, स्वीटी कधी होईल आपल्याला बेबी? म्हणजे आता मी तुला इमॅजिन करू लागलो, तू प्रेग्नेंट असताना कशी दिसशील, तुझे पुढे आलेले ते पोट तुझं सौंदर्य अजून वाढवेल, तुला वेगवेगळ्या गोष्टी खायची इच्छा होईल, मग मी तुझ्यासाठी घेऊन येत जाईल, नाहीतर माझ्या हाताने तुला बनवून देत जाईल. स्वीटी, पण मला ना पहिली बेबी गर्ल पाहिजे, जी अगदी तुझ्यासारखी असेल, मग तुम्ही दोन्ही मिळून मला त्रास देणार आणि मी तुमचे हट्ट पुरवणार. सागर बोलत असताना त्याच्या चेहऱ्यावर खूप आनंद स्वराला दिसत होता. स्वरा त्याच्या कपड्यावर किस करते. सागर पण बाजूला होत आणि फ्रेश व्हायला निघून जातो. सागर बाहेर आल्यावर स्वरा आत जाते. तोपर्यंत सागर ब्रेकफास्टची ऑर्डर देतो. स्वरा तिचा आवरून बाहेर येते आणि त्यांचा ब्रेकफास्ट पण येतो. दोघे मिळून ब्रेकफास्ट करतात. मस्त तयार होऊन बाहेर फिरायला जातात. खूप एन्जॉय करतात. आईस एकमेकांच्या अंगावर फेकतात. सागर आईस स्केटिंग करतो. स्वरा त्याचे फोटो आणि व्हिडिओ काढत असते. पूर्ण दिवस एन्जॉय करून घरी येतात. खूप दमलेले असतात. डिनर करून लवकरच झोपून जातात. दुसऱ्या दिवशी सागर स्वराला शॉपिंगसाठी घेऊन जातो. स्वराने खूप काय काय सामान घेतलं होतं आणि सागर मात्र सगळ्या बॅग पकडून हैराण झाला होता. सागर वाकड तोंड करत, किती सामान घेणार आहे स्वरा? अरे सगळ्यांसाठी घेतलं ना, आता माझ्यासाठी आणि तुझ्यासाठी पाहते. चल स्वरा, मला नाही द्यायचं, तू जा एकटी, मी इथे बसतो. सागर चल म्हणते ना, आता बायकोचं ऐकणार नाहीस का तू? सागर पण गुपचूप तिच्या मागे जातो. शॉपिंग करून मस्त लंच करतात. काही वेळ फिरतात आणि हॉटेलला पोहोचतात. सागरला कोणाचा तरी कॉल येतो. तो स्वराला म्हणतो, तू आज जा, मी आलो. स्वरा रूममध्ये जात लवकर ये सागर. हो स्वीटी, स्वरा आत येते. सजवलेली रूम बघून तिला खूप आनंद होतो. ती बॅग ठेवून पुढे येत असते. तिच्या अंगावर गुलाबाच्या पाकळ्या पडत असतात. स्वरा तर हॅप्पी होऊन गुळगुळ फिरते. तिचं लक्ष टीपॉयकडे जातं. तिथे रोज फ्लॉवरचा सुंदर असा बुके ठेवला होता. त्यात एक लेटर पण होतं. तिने ते लेटर ओपन केलं आणि वाचायला लागली. स्वीटी तुला आवडलं का? मला तुझ्या चेहऱ्यावर असाच आनंद पाहायचा आहे. स्वीटी अजून एक, तू आतल्या रूममध्ये जा, तिथे पण तुझ्यासाठी एक गिफ्ट आहे. स्वरा पडताच आत येते. ती रूम बघून तर ती ब्लँक होते, कारण पूर्ण रूम गुलाबाच्या फुलांनी डेकोरेट केलेली होती. त्यात भर म्हणजे कॅन्डलचा पडलेला प्रकाश. बेडवर हार्ट शेपमध्ये स्वरा आणि सागर लिहिलेलं असतं. तिथे पण तिला एक बॉक्स दिसतो. ती ओपन करते. त्यात खूप फॅन्सी शॉर्ट्स ड्रेस असतो. स्वरा तो ड्रेस चेंज करायला वॉशरूममध्ये जाते. वॉशरूम पण फुलांनी सजवलेली असते. ते बघून स्वरा लाजते आणि ड्रेस चेंज करून बाहेर येते. तोच सागर पण आत येतो. तो येताना दरवाजाला बाहेर टॅग लटकवून येतो, प्लीज डू नॉट डिस्टर्ब. हाताची घडी घालून स्वराकडे पाहतो. स्वरा तर लाजून लाल झाली होती. सागरच्या नजरेला नजर पण मिळवत नव्हती. सागर तिला आवाज देत, स्वरा स्वरा, लाजतच त्याच्याकडे पाहते आणि तो त्याच्या दोन्ही हात पुढे करतो आणि ए म्हणतो. स्वरा पडतच त्याच्या मिठीत जाते. सागर तिला घट्ट मिठी मारत म्हणतो, स्वीटी आपल्या लग्नाला ज्या दिवशी एक वर्ष झालं त्या दिवशी तुझी तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे हे जे आता काही केलं ते आपल्या ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट समज. स्वरा तर लाजून चेहऱ्यावर काढतच नाही. सागर तिला उचलून घेतो आणि वॉशरूममध्ये घेऊन जातो. स्वरा लाजत असते. सागर तिच्याकडे बघून म्हणतो, चल सोबत आंघोळ करूया. स्वरा त्याच्याकडे मोठे डोळे करत पाहते. सागर तिला खाली उतरवतो. सागर त्याच्या शर्टचे एक बटन ओपन करत असतो. स्वरा तर त्याने शहारत होती. सागरने तिला जवळ ओढले आणि शॉवर चालू केले. दोघेही भिजत होते. सागर तर प्रेमाने तिच्या अंगावरून हात फिरवतो. स्वराला त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगात गोड शिरशिरी येते. सागरचे ओठ तिच्या मानेवरून फिरत असतात. त्या स्पर्शाने स्वरा मोहरत होती. सागर त्याचे ओठ फिरवत तिच्या कानाला किस करत म्हणतो, स्वीटी तू फ्रेश होऊन बाहेर ये. हो, आणि तिथे एक बॉक्स आहे, एवढं बोलून तो निघून जातो.
सागर त्याचं आवरून तयार होतो. स्वरा तर वॉशरूममध्ये लाजून लाल झाली होती, ती पण फ्रेश होते आणि बॉक्स ओपन करते. त्यात सुंदर अशी साडी असते, स्वराला खूप आवडते. तिचं आवरून ती बाहेर येते. बाहेर आल्यावर छान तयारी करते आणि सागरला आवाज देते. सागरने व्हाईट कलरचा शर्ट घातला होता, त्यात भर त्याचे शर्टचे वरचे दोन बटन ओपन असतात, त्यामुळे तो हँडसम दिसत होता. सागर पण तिलाच पाहत असतो. बाहेर असणारं थंडगार वातावरण त्यांच्या रोमन्सला साजेसं होतं. आज खऱ्या अर्थाने त्यांच्या नात्याला नवीन सुरुवात होणार होती. दोन जीव आज एक होणार होते. सागर भान अर्पून तिलाच पाहत असतो आणि हळूहळू चाला तिच्याजवळ येत होता. स्वराचे तर हृदय जोरात पडत होते. स्वरा तर इकडे तिकडे बघून तिच्या नखांसोबत खेळत होती आणि चोरून सागरला पण पाहत होती. सागर बुकेमधील एक रोज काढतो आणि स्वराच्या समोर गुडघ्यावर बसतो आणि ते रोज वर पकडून तिच्याकडे पाहत म्हणतो, बिलेटेड हॅपी ॲनिव्हर्सरी माय लव्ह. स्वरा लाजून त्याच्याकडे पाहते आणि रोज घेते. सागर उठून उभा राहतो आणि तिचा चेहरा ओंधळीत पकडून म्हणतो, स्वीटी खूप सुंदर दिसते तू, आणि तिला मिठी मारतो. तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवतो. त्याचे ओट्टर कधीच तिच्या मानेवर फिरत होते. सागरच्या स्पर्शाने स्वराचे अंग शहारले होते. स्वरा लाजून त्याच्या मिठीतून बाजूला होते, पण सागर तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो आणि तिला उचलून बेडवर घेऊन येतो. तिच्या कपाळावर किस करत तिच्या सिल्की केसांमधून हात फिरवतो. पुन्हा कपाळावर, दोन्ही डोळ्यांवर आणि गालावर किस करतो. तिच्याकडे बघून स्माईल करत तिच्या थलतळणाऱ्या ओठांकडे पाहतो. स्वरा तर लाजतच असते. ती सागरकडे न पाहताच म्हणजे ते मला झोपायचं आहे. सागर हसत, माझ्या स्वीटीला झोप आली तर? स्वरा हूं म्हणते. सागर हसत तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकवतो आणि तिला किस करू लागतो. स्वरा पण त्याला प्रतिसाद देत असते. सागरचे हात तिच्या अंगावरून फिरत होते. काही वेळाने कपड्यांचा अडसर दूर होतो आणि ते दोघं एक होतात. सागर तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत होता. स्वरा पण त्याला पूर्ण मनापासून साथ देत होती. आजची रात्र फक्त स्वरा आणि सागरच्या प्रेमाची होती. खूप वेळाने बाजूला होतात आणि एकमेकांच्या मिठीत झोपून जातात. आज खऱ्या अर्थाने ते नवरा बायको झाले होते. सकाळी सकाळी स्वराला लवकरच जाग येते. सागर तिला घट्ट मिठी मारून झोपला होता. त्याला बघून स्वराला त्यांचे रात्रीचे क्षण आठवत होते. स्वराच्या चेहऱ्यावर गोड स्माईल येते. त्याचा चेहरा बघून तिला हसू येतं, कारण ठिकठिकाणी तिच्या लिपस्टिकचे ठसे त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते. स्वरा त्याच्या गालावरून प्रेमाने हात फिरवते आणि त्याच्या कपड्यावर किस करून उठते. तो सागर तिला जवळ ओढतो आणि तिच्या गालाला किस करत म्हणतो, काल रात्रीसाठी थँक्यू स्वीटी. स्वरा लाजून त्याच्या कुशीत चेहरा लपवते. तो तिच्याकडे बघून म्हणतो, हे बघ रात्री तू काय केलं. आणि त्याच्या पाठीवरचे रात्री स्वराचे नख लागलेले असतात ते तिला दाखवतो. स्वरा तर अजूनच लाजते आणि उठून वॉशरूममध्ये पडत जाते. घाईघाईमध्ये गेल्यामुळे कपडे बाहेर विसरते. ती विचार करते सागरला आवाज द्यायचा, पण तो तिला त्रास देईल म्हणून ती वॉशरूममध्ये पाहते काय आहे का घालायला. तिला सागरचा शर्ट दिसतो आणि ती शर्ट घालून बाहेर येते. त्यात पण ती खूप सुंदर दिसत होती. तिचा आवरून ती बाहेर येते. सागर तर तिला भान अडकून पाहत असतो. त्याला हसू येतं. स्वरा त्याच्याकडे रागाने पाहत म्हणते, का असतोय मला. अगं स्वीटी, तू माझ्या शर्टमध्ये पण खूप क्यूट दिसते. खूप छान दिसतोय तुला शर्ट. आणि तो तिच्याजवळ येत तिला जवळ घेऊन, स्वीटी पण मला ना आता हाच शर्ट पाहिजे आहे. स्वरा त्याच्याकडे पाहत, थांब मी आले चेंज करून. आणि ती जायला लागते. स्वीटी मग चेंज करायला आज जायची काय गरज आहे, माझ्यासमोर कर ना इथे चेंज. स्वरा त्याच्याकडे पाहत म्हणते, तू ना खूप चावट आहे. हो का, आहे ना चावट, मग तू पण चावटपणा कर ना स्वीटी. सागर काय हे, सकाळी सकाळी कसं सुस्त रे तुला. आणि तू तर मनालीला कामासाठी आला होता ना, ते कामाचं सोडून सगळीकडे लक्ष आहे तुझं. स्वीटी मी माझं कामच करत आहे, पण तू करू देत नाही ना. स्वरा त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहते. सागर तिला मिठीत घेत म्हणतो, स्वरा आपण ज्या कामासाठी आलो आहे ना, ते काम म्हणजे आपला हनीमून आहे. त्यासाठी तर तुला इथे घेऊन आलो मी. आवडलं का मग तुला. स्वरा त्याच्याकडे पाहत, काय आपण हनीमूनसाठी इथे आलो आहे. हो स्वीती. स्वरा खूप हॅपी होते आणि त्याला मिठी मारते. तिला हॅपी बघून सागर तिच्या ओठांवर किस करतो. थांब ना सागर, पण सागर ऐकत नाही आणि तिला किस करत असतो. स्वरा पण त्याला साथ देते. काही वेळाने बाजूला होतात. सागर फ्रेश होऊन येतो, मस्त नाश्ता करतात आणि पुन्हा बाहेर फिरायला जातात. खूप वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढतात. आज रात्री त्यांना निघायचं असतं. हॉटेलला आल्यावर पॅकिंग करतात, थोडा आराम करतात आणि डिनर करून निघतात. बराच प्रवास करून ते घरी पोहोचतात. थोडा वेळ आराम करतात, काही वेळाने फ्रेश होऊन खाली येतात. युक्ता तर पडतच येते आणि सागरला म्हणते, माझ्यासाठी काय आणले आहे. स्वरा तिच्याकडे पाहत म्हणते, स्वीटी तू इकडे ये, तुला जे आणलं आहे ते माझ्याकडे आहे. सागर युक्ताला म्हणतो, या स्वराने फक्त शॉपिंग करायचं काम केलं आहे आणि मी तिच्या बॅग्स उचलायचं. सगळे हसतात.
आई त्या दोघांकडे पाहत म्हणतात, तुम्ही काही सुधारणार नाही, शेवटपर्यंत भांडण करत राहणार. अगं आई तू पण ना, तू त्यांच्याकडे नीट बघ तर. त्यांच्या दोघांच्या चेहऱ्यावर एकमेकांच्या प्रेमाचा किती ग्लू आला आहे ते दोघं पण लाजून खाली पाहतात. त्यांना लाजताना बघून आईला जे समजायचं ते आई समजते आणि मनातच देवाला थँक्यू म्हणते. स्वरा विचारते, मानसी ताई कुठे? तोच आतमधून मानसी येते. सातवा महिना लागल्यामुळे बराच पोट पुढे आलं होतं, हळूहळू चालत होती. मानसीला बघून स्वराला सागरचं बोलणं आठवतं आणि ती तिरप्या नजरने सागरकडे पाहते. सागर तर आधीच तिच्याकडे पाहत असतो. तिला तसं पाहताना त्याला हसू येतं. स्वरा मानसी ताईला मिठी मारते. ताई कशी तब्येत आहे तुमची? त्रास नाही ना होत? आणि पोटावरून हात फिरवत म्हणते, माझं पिल्लू कसं आहेस तू? काकीने खूप मिस केलं तुला. तू केलंस का काकीला मिस? स्वराला सगळे हसत असतात. तोच केतन पण येतो आणि आईला हळू आवाजात म्हणतो, बघ बायकोमुळे किती बदल झाला आहे तुझ्या मुलात. असंच गप्पा मारत त्यांचा दिवस निघून जातो. दुसऱ्या दिवशी दोघे पण सकाळी लवकर उठले. सागर आधी फ्रेश व्हायला जातो. स्वरा ओरडत असते, सागर लवकर बाहेर ये, मला पण फ्रेश व्हायचं आहे. सागर आतमधून स्वीटी आधी सांगायचं ना, म्हणजे दोघे सोबतच फ्रेश झालो असतो. आणि तो बाहेर येतो. स्वरा त्याच्याकडे पाहत, सकाळी सकाळी कसं सुस्त रे तुला, आणि आता आपण हनीमून करून घरी आलो आहोत. स्वीटी मग काय झालं, आपण हनीमून कधीही करू शकतो, तू तयार असशील तर मी आता पण रेडी आहे. स्वरा त्याला फटका मारते आणि मुद्दाम म्हणते, आई तुम्हाला काही काम होतं का? सागर मागे वळून पाहतो तर तिथे कोणीच नसतं, पण त्याला युक्ता येताना दिसते. तसं तो बाजूला होतो. युक्ता आत येत स्वराला म्हणते, स्वरा तुझं आवरून खाली ये, आईला काहीतरी काम आहे तुझ्याशी. हो मी आलेस, तू आतूला सांग 5 मिनिटात येते म्हणून. स्वरा आणि सागर खाली येतात. सगळे हॉलमध्ये बसून बोलत होते मानसीच्या बेबी शॉवरच्या प्रोग्रामाबद्दल. आतू सगळ्यांना सांगत असतात, आपल्याला बराच सामान आणावं लागेल. सगळे शांततेत ऐकत होते. चांगला मुहूर्त बघून आपण डेट फिक्स करूया. असेच दिवस जात होते. प्रत्येक जण आपापल्या कामात बिझी होतं. स्वरा आणि युक्ताने पण लास्ट इयरला ॲडमिशन घेतली होती. सागर आणि केतन पण कामात बिझी असायचे, पण त्यांच्या बायकांना पण वेळ द्यायचे. स्वरा आणि मानसी पण समजून घ्यायच्या. सागर दुसरीकडे मीटिंगला गेला असल्यामुळे घरी लवकर येतो. सागर चिडलेला असतो. त्याला बघून आई पाणी आणतात आणि हळूवार आवाजात विचारतात, सागर काय झालं आहे, काही प्रॉब्लेम आहे का? काही नाही ग आई, एक नवीन एम्प्लॉई आहे मुकेश, त्याच्यामुळे इश्यू झालेला. आई सागरला समजावत, अरे नवीन एम्प्लॉईकडून चुका होतात, समजून घ्यायचं, एवढा राग नाही करायचा. आई तू ना सगळ्यांना तुझ्या मुलांसारखी समजते, कुणाबद्दल पण तुला पटकन कशी दया येते ग. तोच त्याचं लक्ष बाहेर जातं. मुकेश स्वराला त्याच्या स्कूटीवरून घेऊन आला होता. सागरला अजूनच राग आला. स्वरा मुकेशला आत घेऊन येते. मुकेश नाही म्हणत होता, पण स्वरा काही न ऐकता त्याला आत घेऊन येते. ते आत येता सागर स्वराला म्हणतो, तू या मुकेशसोबत कशी आलीस ग? अरे मी कॉलेजमधून घरी येत होते, तिथेच भेटला. अगं तुला लवकर यायचं होतं तर मला नाही कॉल केलास का तू? अरे मला काय माहिती तू आज लवकर येणार आहेस. सागरला राग येतो आणि तो काही न बोलता रूममध्ये निघून जातो. फ्रेश होतो आणि बेडवर पडतो. मुकेश पण आतूला भेटून निघून जातो. स्वराला समजतं. ती विचार करत म्हणते, माझ्या नवऱ्याचा राग घालवण्यासाठी काहीतरी करावं लागेल. ती रूममध्ये येते आणि फ्रेश होते आणि त्यांच्याजवळ बसते. सागरला झोपलेलं बघून तिला हसू येतं. ती त्याच्या गालावरून प्रेमाने हात फिरवते आणि त्याच्या गालावर किस करते. सागरला हसू येतं. तो तिला मिठीत घेतो. स्वरा त्याचं नाक पकडून, तू मुद्दाम करत होतास का? मग माझ्या बायकोने एवढ्या प्रेमाने मला किस केलं तर मला जाग आली. चल मग मी पण करतो तुला. सागर पुरी आता चावटपणा. ऐक ना ग स्वरा. नाही ना सागर. सागर विचार न करता तिच्या ओटांवर ओट टेकवतो. बराच वेळ किस करत असतात आणि बाजूला होतात. स्वरा त्याला मिठी मारते. सागर उद्या माझा उपवास आहे रे वटसावित्री पौर्णिमेचा. सागर उद्या या गोष्टीला सुट्टी राहील. स्वरा काय बोलते मला काही कळत नाही आहे. माझ्या स्वीट नवरोबा, उद्या माझा उपवास राहील, मग तुम्हाला किस करायला नाही मिळणार असं म्हणायचं होतं मला. सागर ओढून, काय स्वरा प्लीज ना ग, असं नको ना बोलूस. हो आणि आज तर मी माझ्या दोन्ही हातांवर मस्त मेहंदी काढणार आहे. एवढं बोलून ती बाहेर निघून जाते. सागर तिला आवाज देत असतो पण ती येत नाही. रात्री सगळं आवरून त्या मस्त मेहंदी काढत असतात. केतन बाहेर येतो आणि विचारतो, कोणाचं लग्न आहे का? म्हणजे तुम्ही सगळे का मेहंदी काढत आहात? अरे केतन, उद्या वटसावित्री पौर्णिमेचा उपवास आहे, त्यासाठी ही सगळी तयारी सुरू आहे. तोच बाबा पण येतात आणि मायाताईंना म्हणतात, माया उद्या उपवास आहे तर तुला काय पाहिजे माझ्याकडून? मायाताई म्हणतात, मला काही नको, आतापर्यंत जशी साथ दिली तशी शेवटपर्यंत मला द्या, एवढंच पाहिजे. बाबा हसत, अगं ते तर मी देतोच ना, पण मी गिफ्टबद्दल विचारलं तुला. अहो मला नाही पाहिजे गिफ्ट. केतन बाबांना म्हणतो, बाबा उद्या मला आणि सागरला पण गिफ्ट द्यावं लागेल का?
हो, द्यावं लागेल ना. अरे आज त्या आपलं घर सांभाळतात, त्यामुळे तर आपण ऑफिसचं काम निवांत करू शकतो ना. मग आपला पण हक्क आहे ना त्यांना गिफ्ट द्यायचा. आणि त्या कधी काही मागत नाही रे, तशा समजदार असतात सगळ्या बायका, नवऱ्याला नेहमी समजून घेत असतात. मग आपण पण त्यांना समजून घ्यायला पाहिजे ना. हो बाबा, तुम्ही अगदी बरोबर बोलतात. काही वेळाने सागर त्याच्या रूममध्ये निघून गेला. स्वराच्या हातावर पण मेहंदी काढून झाली. तिला रूममध्ये काम होतं म्हणून ती रूममध्ये आली. सागर गॅलरीमध्ये शांत बसलेला होता. त्याला विचारत बघून ती त्याला आवाज देते, पण त्याचं लक्ष नसतं. ती पुन्हा आवाज देते, सागर भानावर येत, हं काय झालं? स्वरा त्याला म्हणते, कसला एवढा विचार करत होतास? काही नाही ग, असाच. दाखव तुझी मेहंदी. स्वरा तिचे दोन्ही हात पुढे करून मेहंदी दाखवते. वाव मस्त स्वरा, मग आता ही माझ्या प्रेमाने रंगेल का? स्वरा त्याला चिडवण्यासाठी, काय माहिती, बघू उद्या. ती असं बोलता सागर तिच्याजवळ जातो. तशी स्वरा मागे मागे सरकते आणि भिंतीला जाऊन टेकते. सागर तिला दोन्ही हातांमध्ये अडकवतो आणि तिच्या गळ्यावर किस करतो. सागर प्लीज ना, माझी मेहंदी खराब होईल ना रे. सागर काही ऐकत नाही, त्याचे ओठ तिच्या मानेवरून फिरतात. स्वराला खूप गुलगुली होत असते, पण ती काहीही करू शकत नाही दोन्ही हातावर मेहंदी असल्यामुळे. सागर प्लीज ना, ऐक ना. सागर बाजूला होतो आणि तिला घट्ट मिठी मारतो. चल स्वीटी झोपूया. ती मिठीतून बाजूला होत म्हणते, सागर आज मी इथे नाही झोपणार तुझ्यासोबत. आज मी युक्तासोबत झोपेल तिच्या रूममध्ये. सागर ओढून, काय स्वीटी, प्लीज स्वीटी, असं नको ना करूस. तोच युक्ता स्वराला बोलवायला येते. सागरला स्वराच्या जवळ बघून त्याला चिडवत म्हणते, काय दा, आता तर सोड तुझ्या बायकोला, ती आज माझ्यासोबत झोपणार आहे. आणि त्याला जीप दाखवून ती पळून जाते. स्वरा पण युक्तासोबत जाते. सागर मात्र पाहत राहतो. स्वरा गेल्यावर सागर पिलोला मिठी मारून झोपायचा प्रयत्न करतो, पण काही केला त्याला झोप लागत नाही. शेवटी तिचे फोटो पाहता पाहता त्याला झोप लागते. सकाळी सगळ्या लेडीज लवकर उठल्या होत्या. स्वरा पण आंघोळ करून किचनमध्ये जाते. आज साडी नेसल्यामुळे अजूनच सुंदर दिसत होती. सागरला तिला भेटायचं होतं, पण ती त्याला दिसत नाही. नाश्त्याला सगळे जमलेले असतात. स्वरा किचनमध्ये असते. सागर तिच्या बाहेर येण्याची वाट पाहत असतो, पण ती काही येत नाही. तोच केतनला ऑफिसमधून कॉल येतो. कॉलवर बोलून झाल्यावर तो सागरला सांगतो, आपल्याला लवकर निघावं लागेल, खूप महत्त्वाचं काम आहे. आणि ते पूर्ण नाश्ता न करताच ऑफिसला निघून जातात. ते घाईघाईमध्ये जात असतानाच आई त्यांना आवाज देऊन म्हणतात, आता लवकर जाताय तर लवकर यायचं पण बघा. आज स्वरा आणि सागरची भेट काही होत नाही. स्वरा आणि आतू वड्याच्या झाडाची पूजा करून येतात. मांजे प्रेग्नेंट असल्यामुळे तिला पूजा नाही करता येत. युक्ता त्या तिघांचे फोटो काढत असते. आई युक्ताला रागवत म्हणतात, अगं पुरे आता फोटो, तुझ्या दादांना कॉल कर आणि बोलव घरी. हो आई, करते. ती सागरला कॉल करून सांगते, आईने घरी बोलावलं आहे. ओके निघतोच, एवढं बोलून फोन कट करतात. सागर आणि केतन घरी यायला निघतात. सागरला तर स्वराला कधी पाहतोय असं झालं होतं. तो घाईघाईमध्ये आत येतो. त्याला स्वरा दिसते. स्वराने मस्त ऑरेंज कलरची पैठणी घातली होती, केसांची सुंदर हेअरस्टाईल केलेली होती, भांगामध्ये छोटासा सिंदूर, कपाडी टिकली, ओठांवर लिपस्टिक, नाकात नथ, गळ्यात मंगळसूत्र आणि ज्वेलरी, हातात बांगड्या, खूप सुंदर दिसत होती ती. सागर तर तिला बघून फ्लॅट झाला होता. त्याला कसलंच भान नव्हतं. तो भानरपून तिला पाहत होता. आईच्या आवाजाने भानावर येतो. स्वरा त्याला डोळ्यानेच विचारते, काय झालं? सागर कुणाचं लक्ष नाही आहे बघून तिला फ्लाइंग किस देतो. स्वराला अजून दुसरीकडे पाहते. तोच युक्ता म्हणते, ओ लव बर्ड, तुमचे इशारे झाले असतील तर मी फोटो काढते तुमचे. ते दोघे युक्ताकडे पाहतात आणि गालात हसून, हो चल. युक्ता मस्त फोटो काढते. सागर, स्वरा आणि केतन मानसीचे बरेच वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढते. आई आवाज देतात, अगं फोटो काढायचे झाले असतील तर एक पूजा बाकी आहे, ते करून घेऊ. मानसी आणि स्वरा, मी जसं सांगते ना तसं तुम्ही करा. आतू जसं सांगत असतात तशा त्या दोघी करत असतात. आतू म्हणते, आता नमस्कार करा. मानसी प्रेग्नेंट असल्यामुळे केतन तिला वाकू देत नाही. स्वरा सागरच्या पाया पडायला खाली वाकते. तसा सागर बाजूला होतो. स्वरा त्याच्याकडे पाहते. सागर तिला पकडून उभं करतो आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणतो, स्वीटी आज तू माझ्यासाठी उपवास केला त्यातच मला सगळं मिळालं. तू मला नमस्कार नाही केला तरी चालेल आणि तू माझ्या हृदयात आहे. स्वीटी कशाला नमस्कार करतेस? त्याचं बोलणं ऐकून स्वराला भरून येतं. स्वरा त्याला मिठी मारते. युक्ता त्या दोघांचे बरेच फोटो काढते. सागर आणि स्वराचं प्रेम बघून घरात सगळ्यांना खूप आनंद होतो. दोघे एकमेकांसोबत खुश आनंदी होते. खरं तर त्यांचं लग्न खूप घाईगडबडीमध्ये झालं होतं, पण लग्नापासून त्या दोघांनी भांडण करून एकमेकांना सांभाळून घेतलं होतं आणि आता ते एकमेकांवर जीवापाळ प्रेम करत होते. कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.